सुनी तुझा विना जगायचे रे कसे अनोळखी न सुनी अनोळखी मनायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नको सा तरी ही हवा गारे दुरावा आदिती ये ना गं हो आले आले Thank you.
एकदा माफ करना, ती रागवली आहे. मी नाही येऊ शकलो तुझ्या बरोबर, पण म्हणजे मी येणारच नव्हतो असं नाहीये ना. तुला माहितीये त्या नैना बरोबर शॉपिंगला गेलो होतो तेव्हा पण फक्त तुझी आठवण येत होती. बोल ना काहीतरी, अजून राग गेला नाहीये का? ऐक ना, एकदा विश्वास ठेव ना माझ्यावर. किती गोड आहेस रे तू. तुला माहितीये तुझ्या पहिल्या सॉरी मध्येच माझा सगळा राग गेला. खर तर तुला काय वाटत, मी राहू शकले असते तुझ्याशी न बोलता? मी चाले असते स्वतःहून तुझ्याकडे. आता यापुढे मी कधीच चिडणार नाही. पण बरं झालं तू जास्त काही बोलला नाहीस, नाही तर आज तिला सगळं खरं कळलं असत. हा बोल रजनी. राग शांत करून तसाच निघून गेलास ना? त्याच काय झालं, मला ऍक्च्युली ना एक दे दे नवीन कारण दे आता. जय, मला वाटलं होतं आपला अबोला आपण मस्त रेस्टॉरंट मध्ये डिनर करून सेलिब्रेट केला असता. एनिवे मी केला सेलिब्रेट एकटीने डिनर करून. तू पण ना जय. नाही नाही जाऊयात ना आपण नंतर कधीतरी. हो बोल जय. माझ्यासारखी मुंबईमध्ये एकटी राहणारी मुलगी, तुला काहीच वाटत नाही का रे माझ्याबद्दल? आज मला सॉरी म्हणालास. मला कधीतरी थँक यू म्हणायची संधी दे ना. हो 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 मी हॅलो हॅलो हॅलो
हॅलो रजनी, मला आवाज येत नाहीये तुझा, खूप ट्रॅफिक आहे आजूबाजूला. मी तुला नंतर फोन करतो. हा करतो करतो, बाय बाय बाय. हॅलो हॅलो जय, आई अगला ना इतका वे की बोलायची संधीच देत नाही ग. जसं तू तिला आज बोलायची संधी दिली नाही. सॉरीची सॉरी, किती वेळ चाललं होत पण एवढंच बोललास ना का अजून काही? म्हणजे आपल्या बद्दल नाही पण अजून काही बोललायस का? काश बोललो असतो यार. आदिती लागतंय, लागतंय लागतंय. हल्ली हल्ली जाम मारायला लागलेस तू. बास जाम मारायला लागलेस हल्ली तू. काकांना नाव सांगेन मी. तू काकांना नाव सांग. तू काकांना नाव सांगशील? हा तू काकांना नाव सांगशील. बास झालं जिम्मा खेळून. आता मी काय बोलतो ते आई बोल. काकांना वेगळाच संशय आलाय. त्यांना असं वाटतंय तू चिडली आहेस माझ्या. मी तुला सोडून मग जुईला सोडायला गेलो होतो ना त्यावर. सकाळ सकाळ दमकवलंय मला. मला म्हटलंय जर आपल्यातलं भांडण संपलं नाही तर ते परस्पर जुईला फोन करून तिला सुनावणार आहेत. ओके तू टेन्शन नको घेऊ. मी काकांना सांगेन की आपल्यातलं भांडण संपलं. तुला तसं सांगावंच लागणार आहे, नाहीतर माझी वाट लागेल. नाही माझी नाही, आपल्या दोघांची वाट लागेल. कळलं. आता निघायचं. चल चला. तू पुढे जा, मारतेस तू. काका थोडं बोलायचं होतं. बोला. आमचं भांडण मिटलं. म्हणजे तसं भांडण नव्हतंच, गैरसमज झाले होते पण ते आता संपले. काका खरं तर ना आम्ही असे टिपिकल नवरा बायको नाही. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे असे सिरियस वाद वगैरे आमच्यात इथून पुढे कधीच होणार नाही. झालं बोलून की अजून काही सांगायचंय? नाही म्हणजे सर सांगण्यासारखं अजून काही नाहीच ना. तू म्हणतोस म्हणून मी विश्वास ठेवायचा. अदिती तर काहीच बोलत नाही. आदिती तू बोल ना, सांग ना काकांना आपलं भांडण मिटलंय म्हणून. जय तू म्हणतोयस म्हणून सांगायचं. खर तर ना मला वाटलंच होत तुमच्या दोघातलं भांडण संपलेलं नाही म्हणून. पेपरातून जुईचा नंबर मिळालाय मला. आता फोन लावून बरोबर धारेवर धरतो बघा तिला. हो काय हा पोर खेळ आहे? ही काय शाळेत जाणारी मुलं आहेत का? त्यांना कळत त्यांची भांडणं कशी मिटवायची ते? काका खरच खरच आमच्यातलं भांडण मिटलंय. उगाच चिडले मी याच्यावर. काका माझा स्वतःपेक्षा जयवर जास्त विश्वास आहे. त्याच्याशिवाय माझ्याकडे आहेच काय गमवण्यासारखं? मम्मा पप्पांचं प्रेम होत पण तेही गमावलं मी. माहितीये जयला, पण जय मला कधीच दुखवणार नाही. काका जयचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण तरी
आधी जर त्यांनी मला दुखावलं तर तुम्ही आहात ना त्याचे कान पिळायला हा ही पोर म्हणते म्हणून आता विश्वास ठेवतोय तुझ्यावर हा आता जा खोलीत जा आणि फ्रेश होऊन या काका ते फोन नाही करणार फोन तिला पण नंबर डिलीट करणार नाही त्यामुळे काळजी बाकी ठेव तू हो झालं समाधान मला एक सांगा उद्या तुम्ही जर कुणाला सोडायला गेलात तर मी कुणाला जाब विचारायचा मला मी कुणाला कशाला सोडायला जाणार आहे आणि कुमुदिनी कुठे असते मला कुठे माहितीये शोध लावायला हवा पण काय म्हणजे तुम्हाला जाब विचारायची संधी नको का मिळायला म्हणजे ती जर उद्या तुम्हाला सापडली तर तुम्ही तिला लगेच सोडायला जाणार अगं मी कुठे कसला जातोय अगं असं काय करतेस मोठ्या आदिती सारखी गंमत केली ग एक सांगू अजूनही कुमुदिनीचं नाव घेतलं नाही की तुझ्या गालावरचा फुगा तसाच फुगतो जसा आधी फुगायचा काय झालं तुला जे तुला सकाळी झालं होतं ना तेच मला कॉलेजचे दिवस आठवले कॉलेज बिंदास्त होतो ना आपण तेव्हा वाटेल ते करायचं कोणाची काही भीती नाही खरं सर मला आता पुन्हा तसंच बिंदास जगायला आवडेल हे तुला आठवत मी सुहासची बाईक घेऊन यायचो पण कुठेही फिरायचो त्याच्यावर अदू या आपल्यातल्या दुराव्यामुळे मला पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडावं असं वाटत ते म्हणतात ना नात्यात दुरावा निर्माण झाला की प्रेमाची नव्याने सुरुवात होते एरवी तू एवढा घाबरतोस तू मला काय घेऊन फिरणार तू राहूस दे अच्छा जय तू एक गोष्ट नोटीस केलीस कुठली ऑफिस मध्ये नंदिनी मॅडम कदम काकांची हल्ली जास्तच काळजी घेतात नाही खरच काही नात्यांना नाव नसतं हेच खरं नंदिनी मॅडम आणि कदम काकांनी आता एकमेकांचा विचार करायला हवा नाही दोघांच्याही आयुष्यातली पोकळी भरून निघेल पण सध्या आपल्या आयुष्यातली पोकळी भरून काढायची गरज आहे